यशोधरा पुलिस ने आधे घंटे के भीतर ही तीन जबरन चोरी करने वाले कुख्यात तीन आरोपियों को गिरफ्तार किया है। शहर में जबरन चोरी की वारदातें थमने का नाम नहीं ले रही है। ऐसा ही एक मामला यशोधरा थाना क्षेत्र में सामने आया है। प्राप्त जानकारी अनुसार फिरियादी राजकुमार पाल यशोधरा नगर पुलिस थाने के हद के शाहू मोहल्ला परिसर में पानीपुरी बेचता है। 3 तारीख को रात करीब 8 बजे के करीब तीनों आरोपी फिरियादी के पास आकर पपड़ी की मांग की। पपड़ी खाने के बाद तीनों आरोपियों ने फिरियादी को चाकू दिखाकर 800 से 900 रुपए चोरी कर भाग गए। फिरियादी ने तुरंत ही यशोधरा थाना जाकर शिकायत दर्ज कराई। शिकायत मिलने की आधे घंटे के भीतर ही मामले के सूत्रधार मोहसिन उर्फ गरम खान दिलदार खान सहित अन्य 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया। दिलदार खान कट्टर आरोपी है और इसके पहले भी उस पर सैकड़ों गुने दाखिल है और कुछ दिन पहले ही तड़ीपार की सजा काट कर आया था। एकूण 3 आरोपी त्यातील क्रमांक 1 चा आरोपी मोहसिन खान मोहसिन उर्फ गरम खान हा तड़ीपार गुन्हेगार असून त्याच्यावर पोलीस स्टेशन अभिलेखावर एकूण 19 गुन्हे दाखल आहेत। हां, त्यानंतर त्याचे इतर 2 साथीदार सलमान खान आणि सागर सोमकुवर वय 20 वर्ष तिन्ही राणा प्रवेश नगरचे आहेत। नेमकी घटना अशी की दिनांक 3/8/21 4 वाजताचे सुमारास आम्ही पोस्टे यशोधरा नगरीत गुन्हेगार प्रकटीकरणासह पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशनला दिवसपाडी अधिकारी असणारे पोपनी भालेराव यांनी आम्हाला फोनद्वारे माहिती दिली की शाहू मोहल्ला येथे पाणीपुरी विकणाऱ्याच्या जवळ 3 इसमांनी ॲक्टिवावर येऊन त्यांच्याकडून जबरीने 800 ते 900 रुपये हिसकावून पडून गेले आहे। त्यावरून आम्ही लागलीच घटनास्थळी पोहोचून त्यांच्याकडून गाडीबाबत माहिती घेऊन नमूद गुन्हेगाराचा शोध घेणेकामी पोस्टे हद्दीत रवाना झालो असता गुन्हे प्रकरण पथकासह रवाना झालो असता त्यांना आम्ही लागलीच 1/2 तासाच्या आत अटक करून पोस्टेला आणले असता त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यातील 260 रुपये मुद्देमाल 1 ॲक्टिवा गाडी व गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत करून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। नाही, त्यांच्यावर पोलीस ते अभिलेखात चेक केले असता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे आढळून आलेले नाही। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे BCN News नागपूर।